ताजा आणि सुपर फास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राइब करा आणि बेल बटन प्रेस करा। गोंधळी समाजातील शरणीदास भोसले यास 3 वर्षापासून समाजातून वाळीत टाकून त्याचे प्रकरण मिटवण्यासाठी 2 लाखांची मागणी केल्याप्रकरणी 4 पंचांना अटक करण्यात आल्याची माहिती MIDC पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पवार यांनी दिली। MIDC पोलीस स्टेशनला प्रथमच महाराष्ट्र सामाजिक प्रतिबंधक सामाजिक बहिष्कार प्रतिबंधक कायद्यान्वये एक गुन्हा दाखल झाला आहे। यामध्ये शरणीदास पांडुरंग भोसले राहणार मांगले जिल्हा सांगली यांनी तक्रार दिली की त्यांची पत्नी नीट नांदत नाही म्हणून त्यांचा समाज आहे गोंधळी समाज त्यांच्या पंच कमिटीमध्ये या तक्रारीची शहानिशा करण्यासाठी त्यांनी 2018 त्यांच्या पंचांनी तक्रार दाखल केली होती। त्या तक्रारीमध्ये त्या पंच कमिटी यांनी निर्णय घेतला की तुम्हाला जर तुमची पत्नी नांदायला पाहिजे असेल तर तुम्ही आम्ही जो पंचकमिटी निर्णय देईल त्याप्रमाणे तुम्ही 2 लाख रुपये आम्हाला दिले पाहिजेत आणि त्यानंतर आम्ही पंच निर्णय घेऊन तुम्हाला पत्नी नांदायला पाठवतो। अशा प्रकारची तक्रार लेखी अर्ज पोलीस स्टेशनला प्राप्त झाला होता। त्याचबरोबर माननीय पोलीस आयुक्त सौ शिंदे सर यांच्यावरसुद्धा तक्रार केली होती। त्याप्रमाणे आम्ही तक्रारीची शहानिशा करून त्या 5 पंचावरती महाराष्ट्र सामाजिक प्रतिष्ठा बहिष्कार अधिनियमांतर्गत गुन्हा नोंद केला आहे। त्यामध्ये 5 पैकी 4 आरोपींना सध्या अटक करून मान्य कोर्टापुढे हजर केलेला आहे। सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक माळी करीत आहेत आणि आपल्या चॅनलच्या मार्फतनं मी असं आवाहन करतो की अशा जर काय दुष्प्रवृत्ती असतील किंवा समाजामध्ये कुठल्या प्रकारचे बहिष्कार किंवा बायकॉट केल्या जात तक्रार असतील तर कृपया करून आपण पोलीस स्टेशन तक्रार दाखल करावी। ती पोलीस आपल्या सोबत आहेत। एक सुदृढ समाज घडण्या दृष्टिकोनातून पोलिसांचं 100% आपला सहकार्य बन अशी मी आशा करतो। धन्यवाद। दाखल करायला मी समक्ष विचार त्यांनी सांगितलं की जेव्हा आम्हाला हे प्रकार झाला त्यानंतर तो इथून निघून गेला आणि तो सांगली जिल्ह्यात राहायला गेला। त्यांना इथं कोणी सपोर्टच केला नाही। त्यांना त्यांच्या समाजात काही लग्नाचे कार्यक्रम झाले तेव्हा त्यांना बोलवलं नाही। काही मैताचे कार्यक्रम होते त्या ठिकाणीसुद्धा ह्यांना त्यांनी पार्टिसिपेट करू दिलं नाही किंवा इन्व्हिटेशन पण दिलेलं नाही। त्याच्यामुळं तो माणूस इथून गाव सोडून गेला होता आणि आता कुठंच ह्यांना समाजात मिसळून घे नाहीत म्हणून त्यांनी तक्रार दाखल केली। या घटनेचा पुढील तपास MIDC पोलीस स्टेशनचे पोलीस सब इन्स्पेक्टर माळी हे करीत आहेत। एकीकडे लोक 21व्या शतकाकडे वाटचाल करीत आहेत। जगात अनेक ग्रहांचा शोध सुरू आहे तर सोलापूर शहरात मात्र आजही जात पंचायतीच्या त्रासामुळे अनेक नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे। शासनाने वेळीच लक्ष घालून अशा चुकीच्या रूढी परंपरांवर आळा घालणे गरजेचे आहे तरच सामाजिक विकास होणार आहे। चंदास पांडुरंग भोसले राहणार मांगली तालुका शिराळा जिल्हा सांगली। इथे 7-8 वर्षापासून माझ्या तशी नांदत नाही। तिने मुलं टाकून गेली माहेरमध्ये। सारखं तिला माहेरची ओढ होती। ती एकदा दोनदा बहिणीच्या घराकडे आणून आमच्या तिने सोडले बी तिच्या आईने। तरीसुद्धा जात पंचायतीतसुद्धा झाली। परत तिथनं त्या लोकांना तिथनं ती परत 5-1 वर्षानंतर पुन्हा सोलापूरची शिवाजीनगर गोंधळी वस्ती तिथं पंचायत बसवली। त्या टायमाला तिची आई किंवा तिच्याकडचे गावाकडचे 4 माणसं घेऊन ती इथं पंचायत आली। इथं पंचायत येऊन इथं पंचायतनं आमचं म्हणणं सत्तर मी म्हटलं की सारखं हे जात पंचायत करून आम्हाला वैताग आला आहे का असं ते एकदाचं आम्हाला आमचं तिचं म्हणणं जसं ऐकलं तसं आमचंसुद्धा म्हणणे ऐका तुम्ही पंचानो। तर पंचाने आमचं म्हणणे का ऐकलं नाही त्यांचं म्हणणे ऐकून की तू बायकोला नांदवतच नाही तू व्यवस्थापना नाही। मी म्हटलं बायकोला मी व्यवस्थित नांदवत नसलो करत नसलो तर माझी मुलं माझ्या पैसे आहेत। मुलंही तरी साक्षी देतील की माझे मुलं माझ्या पैसेच आहेत त्यांचे शिक्षण पालन पोषण करतो। ही आज 1, 9, 2, 9, 6, 7 वर्षे टाकून मुलांना गेलेली आहे। मुलगा 2 वर्षाचा असल्यानंतर टाकून गेल्यापासून मी मुलांचा सांभाळ करतो। तरी ही बाई व्यवस्थित नांदत नाही करत नाही म्हणून बोलल्यानंतर ह्यांनी माझं म्हणणे न ऐकून घेता एकतर्फी निकाल देऊन पंचांनी मला समाजातून तुला वाळीत टाकण्यात येईल तू
बायकोला व्यवस्थित वागत नाही, करत नाही, तुझ्याकडनं हे नाही. मी म्हटलं मी का पिणारा का खाणारा का दारोडा, माझं मी म्हणणे तुम्ही ऐकून घ्या म्हणून या पंचांना मी सांगितलं. पंच मंडळीने माझं का म्हणणे ऐकून घेतलेलं नाही. त्यांनी एक तारखे निकाल देऊन आज 2018 सालापासून मला जातीतून वाळीपत्र जाहीर केलं त्यांनी, त्या कारणावरून नवरा बायकोच्या वादातून. मी म्हटलं तिला जर माझ्याबद्दल तक्रार करायची ती कोर्ट कचेरीसुद्धा करू दे, मी माझं काय चुकलेलं असलं कोर्टातनं मला ती न्याय मिळू दे, तिलासुद्धा न्याय मिळू दे. पण तुम्ही एकतर्फी निकाल देऊ नका म्हणून पंचांना मी हात जोडून विनंती करून सांगितलं, तर सुद्धा पंच लोक ऐकले नाहीत. आणि ते पंच मंडळींचे नावं राम धोंडीबा पाटील शिंदे, न्यू शिवाजीनगर गोंदळे वस्ती पाटील, संतोष राम शिंदे पाटील गोंदळे वस्ती, अशोक शिंदे पाटील गोंदळे वस्ती, नाना शिंदे गोंदळे वस्ती पाटील आणि उत्तम शिंदे पाटील पाटस शिंदे पाटील, या लोकांनी आणि तिथं जे असलेले मान्यवर लोकांनी, त्यांच्यात हे पाच मेन मुख्य आणि त्यांच्यातले जे काही लोक आहेत त्या लोकांनी मला समाजातून वाळीपत्र केले. मला मग सांगितले की तू जातीच्या बाहेर तुला टाकण्यात येणार आहे. आणि हे अशोक शिंदे पाटील यांनी मला 2 लाख रुपये साईटला येऊन त्यांचा विषय तिथला झाल्यानंतर मला साईटला येऊन म्हणला तुझ्याकडे 2 लाखाची तरतूद असली तर आम्ही का असेल ते तुझा न्याय मिटवून घेऊ. तर मी म्हटलं माझी परिस्थिती बेकार आहे, मी कसं आहे सगळीकडनं माझं नुकसान झालेलं आहे केलेलं आहे, मला आर्थिक अडचणी आहेत, माझी 3 मुलं खाणार आहेत, मी हात गाडा घेऊन बंगारावर मोडी तोडीवर फिरतो, माझ्याकडनं हे का पैशाची तरतूद होणार नाही म्हणून मी बोललो आणि तेव्हापासून मी गेलो. मला कोण त्यावेळी मला कोण सांगणार नव्हतं, सवरणार नव्हतं. शेवटला माझी आई ज्या टायमाला 1-6 महिन्याच्या पाठीमागं माझी आई आजारी पडली होती, माझी आई आजारी पडली होती. आईची नो गॅरंटी डॉक्टरनी सांगितली होती, तरीसुद्धा मला तिथं जायला भेटलेलं नाही, केलेलं नाही. दुसरी गोष्ट म्हणायला गेलं त्या लोकांनी मला तिथं येण्यास अडथळे टाकले. भाऊसुद्धा म्हटला तुझा आमचा काही संबंध नाही, तुला समाजातून वाळी टाकलेलं आहे, तू का इकडे यायची गरज नाही असं म्हणून सांगितले त्या लोकांनी. आणि त्याच्यानंतर मी माझ्या डोक्यात विचार केला, शेवटला मी म्हटलं विचार घेतला की म्हटलं हे काय आता आपण ग बसण्याचा अर्थ नाही, समाज म्हणून समाजातले लोक आपल्याला काहीतरी बोलून घेतील, आपल्याला काहीतरी न्यायनिवाडा करतील, दोन्हीकडचं का असं जे म्हणणे मांडून घेतील किंवा बोलवतील करतील म्हणून असंच मी गेला वर्ष कोरोनात, हे वर्ष 1.5 वर्ष कोरोनात गेलेलं, या लोकांनी का माझा विचारपूस काय घेतला नाही. त्याच्यामुळे मी सरळ इथं सीपी साहेबांच्याकडे अर्ज करून इथं MIDC पोलीस स्टेशनला एक अर्ज केला सोलापूर. त्या लोकांनी पवार साहेब जे मेन इथले आहे पोलीस अध्यक्ष, त्या साहेबांनी माळी साहेबांनी आणि या साहेबांनी सहकार्य करून माझी केस नोंद करून गुन्हा नोंद करून जे काय आहे ते करून तक्रार नोंद करून घेऊन पुढचं निवारण करून सांगितलं. आता हेच आमचं कोर्ट हे जे काय असेल ते आम्हाला निकालणार ना कोर्टातर्फे, आम्हाला कुठलं काय असेल ते न्यायनिवाडा मिळावा हीच आमची विनंती आहे. असं माझ्यासारखा आणि कुठल्या गोरगरिबाच्यावर अत्याचार होऊ नये, हे लोक 4 पैसे देऊन न्यायनिवाडा मिटवा मिटव करते आहेत सवरच्या, अशी परत ही गोष्ट कोणाला होऊ नये. या सगळ्यांनी माझ्या या काही लोकांनी मित्रमंडळींनी जात पंचायतवाल्यांनी या गोष्टीचा विचार करून यावर का असेल ते निर्णय घ्यावा किंवा ह्याचा विचारपास करावा. लोकांनी गोरगरीब आहे हाय म्हणून कनी या लोकांनी एकट्याला चिरडू नये, ज्याच्याकडे हाय म्हणून त्यालाच पुढं ढकलून असं नेऊ नये. मला माझ्या आई भावांच्याकडे घरी जाता येत नाही, करत नाही. माझी आई म्हातारे असताना तिला काय कमी जास्त झालं केलं तर तिला खांदा द्यायचं नाही का नाही असे पंचवर म्हणतात. या गोष्टीसाठी हे हुकुमशाही झाली, कोर्टानेसुद्धा हे कायदा बंद करावं, जात पंचायत बंद करावं म्हणून सांगितलेलं आहे, तरीसुद्धा हे लोक हुकुमशाही केल्या घेत करतात. ते जिकडं जाईल तिकडे ह्यांचेच पाटील ह्यांचेच पटोडे असं हे लोक बोलतात. त्याच्यामुळे हुकुमशाही जे हे जात पंचायत आहे हे बरखास्त व्हावं हीच विनंती आहे आम्हाला. आणि जे हे जात पंचायतसाठी जे मला यांनी काय म्हणले तुझ्या जातीत जर घ्यायचं असलं 2 लाख रुपये दे या असं म्हणून ते अशोक शिंदे पाटील यांनी मला साईटला सांगून घेऊन बोलले. हे असं हे आमची परिस्थिती नसताना आम्ही कुठलं देणार ह्या विचाराने ह्या टेन्शनने 2-3 वर्षे मी जगलो, म्हणजे माझ्या मुलांच्या भवितव्याकडे माझ्या मुलांच्याकडे बघून मी जगलो, नाहीतर माझी जगण्याचीसुद्धा ही आशा संपून गेली ती मुलांच्या तोंडाकडे बघून मी आजपर्यंत जगत आलेलो आहे.